यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सांगोला आणि दक्षिण सोलापुरात महाविकास आघाडीकडून गोंधळात गोंधळ. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. महाविकास आघाडीकडून जागा वाटपामध्ये गोंधळात गोंधळ आणि इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, शिवाय त्यांना एबी फॉर्म देखील दिला. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की आमच्या यादीमध्ये काही दुरुस्त्या होणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने इच्छुक उमेदवार दिलीप माने यांनाही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचा विश्वास दाखवला. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले धर्मराज काडादी काँग्रेसचे दिलीप माने हे वेटिंगवर असून अमर पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार का याबाबत संभ्रम आहे. त्याच पद्धतीने सांगोल्यामध्ये दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली असली तरीही महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीकडून बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने 7 समाजवादी पार्टीसाठी, CPM साठी 3 जागा तसेच शेकापसाठी 2 जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता शहर मध्य मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीकडून CPI ला म्हणजेच आडम मास्तर यांना सुटेल का, तसेच सांगोल्यातून शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल का याचा संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वसुबारसच्या मुहूर्तावर 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा, यामध्ये करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही. सांगलीतील भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवार गटात केला प्रवेश. तासगाव कवठे महांकाळमधून विधानसभा निवडणूक लढणार. महाविकास आघाडीकडून दक्षिण सोलापूरची उमेदवारी उद्धव ठाकरे गटाला दिली आणि अमर पाटील यांचे नाव जाहीर झाल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार माजी आमदार दिलीप माने कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. महायुतीने 288 पैकी आजवर 182 जागांवरील उमेदवार केले जाहीर. यामध्ये भाजपचे 99, शिंदे सेनेचे 45 तर अजितदादा गटांच्या 38 उमेदवारांचा समावेश. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिपलाईन यासह विविध ऍडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. दिवाळी निमित्त खास ऑफर. बुकिंग करिता संपर्क 80 07 70 05 58. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे. नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्स ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध. नव भारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. जागेच्या प्रकरणामध्ये अभिषेक नवगिरे यांची 4,75,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी IMP ग्रीनचे संजय पटेल, उर्वशी पटेल, मीत पटेल, निकिता पटेल या चौघांविरोधात सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर येथे रंगला बिरोबा आणि महालिंगराया या गुरु शिष्य भेटीचा सोहळा, भंडाऱ्यात नाहून निघाले हजारो भाविक. सोलापूर महापालिकेतील बोगस बांधकाम परवाने प्रकरणी 4 अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावर आता होणार 6 नोव्हेंबर रोजी सुनावणी. ठाकरे घराण्यातील दुसरा वारसदार राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम मधून लढणार, मात्र त्यांना शिंदे सेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत या दिग्गजांचा करावा लागणार सामना.
सोलापूर शहर मध्यचा तिढा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुटेना. उमेदवारी जाहीर करण्याचे धाडस कोणीच दाखवेना. सर्व इच्छुक उमेदवार टेन्शन मध्ये. खंजीर खुपसला म्हणत पाथरीत शिंदे गटाचे नेते सईद खान यांचं बंड. अजित पवार गटाच्या निर्मला विटेकर यांच्या विरोधात अर्ज भरणार. उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले. सोलापुरात प्लॅनिंगचा विच का तर माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच. कोणताही थाट नाही, शक्ती प्रदर्शनही टाळलं. कृषी मंत्री धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार. समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच, नांदगावमधून अपक्ष रिंगणात उतरणार. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2. आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 & 3 BHK प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर CNS हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर. आज संपर्क साधा 70 66 94 25 70. अब्दुल सत्तार 6 कोटींचे धनी, 15 तोळे सोनं, 1 लाख रुपयांचे हिरे. शेअर मार्केटमध्ये ही मोठी गुंतवणूक. उमेदवारी अर्जात दाखवली संपत्ती. भोसरीच्या सद्गुरुनगरमध्ये पाण्याची भली मोठी टाकी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. दोघांच्या मृत्यूची शक्यता. आमिर खानने आमच्या जीवनावर दंगल चित्रपट काढून 2000 कोटी कमावले, पण आम्हाला फक्त 1 कोटी रुपये दिले. बबीता फोगाटचा खुलासा. सोनम कपूरने पतीसह खरेदी केली कर्ज बुडव्या नीरव मोदीची मालमत्ता. मुंबईचा आयकॉनिक म्युझिक स्टोअर घेतलं विकत. झिम्बाब्वेने T20 क्रिकेटमध्ये 344 धावा करत रचला इतिहास. कर्णधार सिकंदर रझाने केल्या 43 चेंडूत नाबाद 133 धावा. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस, 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी सोलापूर. संपर्क 9804 18 41 84. सलमान खान कडे 5 कोटी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. झारखंड मधून आरोपीला बेड्या. आजीची मध्यस्थी आणि गणपत देशमुखांच्या 2 नातवांमधील वाद मिटला. सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा. बार्शीत आमदार राजेंद्र राऊतांसमोर ठाकरे गटाकडून माजी मंत्री दिलीप सोपलांचं तगडं आव्हान. सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंचा दणका. सांगोल्यात दीपक साळुंखे तर सोलापूर दक्षिण मधून अमर पाटील मैदानात. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला. आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडितांच्या भूमिकेत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.